आज आपण करीची थोड्या वेगळ्या पद्धतीने मस्त झणझणीत आणि चटपटीत चटणी बनवणार आहोत रेसिपी बघितली तर लाईक करा कमेंट करून सांगा तुम्ही रेसिपी कुठून बघताय आणि तुम्हाला कशी वाटली तर त्यासाठी इथं मी तीन ते चार तिखट लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन बेडगी मिरची घेतलेली आहेत याच्यातील बिया काढून घेतलेत दहा ते बारा कडीपत्त्याची पानं लसूण पाकळ्या घेतलेत दोन चमचे खोबऱ्याचं काप घेतलेले आहेत अर्धा टीस्पून मोहरी घेतली अर्धा टीस्पून जिरं आणि चिमूटभर हिंग घेतले आता कढईमध्ये थोडं तेल गरम करायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं मोहरी जिरं तडतडली की यामध्ये मिरच्या घालायच्या गॅस मंद ते मिडियम ठेवून याला एक हात मिनटं परतून घ्यायचं नंतर यामध्ये कढीपत्ता खोबरं लसूण घालायचा याला पण मिनिटभर पर चांगलं परतून घ्यायचं आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये हिंग घालून थोडा वेळ परतून घ्यायचं हिंग जर अगोदर टाकलं तर ते करपू शकतं त्यामुळे हे नंतरच टाकायचं थोडा वेळ परतून झाल्यावर हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि हे थोडं थंड करून घ्यायचं आता यावर चवीनुसार मीठ घालायचं एक गुळाचा खडा घालायचा आणि इथं मी एक कैरी कट करून घेतली ती घालायची आता मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही चटणी थोडीशी जाडसर वाटून घ्यायची मस्त झणझणीत आंबट गोड चटपटीत कैरीची चटणी तोंडी लावण्यासाठी खूप भारी लागते एकदा अवश्य ट्राय करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद